सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीत छाप सोडणाऱ्या वडोली येथील सुरेश रणदिवे यांनी यावर्षी सुद्धा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. गावावर कोणते संकट येऊ नये, गावात सुख शांती समाधान समृद्धी, गावकऱ्यांमध्ये एकजूट कायम राहावी. शरीर एक क्षेत्र आहे, शरीरात असणारा जो आत्मा आहे, शिकणारा शिकवणारा त्याला चांगले विचार आत्मसात करता यावे, चांगल्या विचारांची आदानप्रदान करता यावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे यावर्षीसुद्धा लक्ष्मी राईस मिल येथे आयोजन करण्यात आले. वडोली येथे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 15 डिसेंबरला संपूर्ण गावात कलशयात्रा काढण्यात आली. गोंडपिपरी मूल रोडवर श्री लक्ष्मी राईस मिल येथील भागवत सप्ताहात परमपूज्य हबप अनिल साखरे महाराज यांनी भावी भक्तांना श्रवण आणि वाचनाचे महत्त्व सांगून भागवताची सामूहिक पूजा केली. 7 दिवशीय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहात प्रवक्ते अनिल साखरे यांनी कथा महात्म्य, कपिल गीता, ध्रुवचरित्र, प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, वामन अवतार, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म, कृष्ण बाल लीला, गिरिराज पूजन, छाप्पन भोग, रासलीला सोबत नंद महोत्सव यांच्यावर प्रवचन करून मोठ्या उत्साहात हा सप्ताह साजरा करण्यात आला. पंचक्रोशीत गावातील भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला असून 22 डिसेंबरला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश रणदिवे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी गुरुदेव सेवा मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर.